फार मी अनिता येळकर आणि त्याच बिचाऱ्या गाडबमध्ये आपल्या सर्वांना स्वागत करते. आज कसे आहात आपण सगळे? आशा करते की आपण सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि खूप पाण्यात व्यस्त असाल. तर मग आज आपण आलो आहोत इथे वेळवाडी केलीवाडी इथे. आज इथे सार्वजनिक पूजा आहे सत्यनारायणची, त्या निमित्त इथे बरेच कार्यक्रम आहेत, तर त्यासाठी आपण इथे आलो आहोत. तर आपण आता येतोय माझ्यासोबत पूजेच्या मंडपामध्ये. जात आठवत नाही ना, मी जर फ्रीजच्या समोर उभे राहतो मग आठवत का? गौरी नारायणी नमस्ते 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 हरिद्राभाग्य सौभ्ये समर्पयामि या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण. आता या ठिकाणी बाया वाणणे, बाया कोकणी भाषेमध्ये बाया वाणणे म्हणजे एक सात आसरा इथे ज्या असतात, इथे विहीर आहे पाण्याची आणि तिथे जलदेवता असतात त्या विहीरमध्ये, असं पारंपरिक विधीनुसार त्यांची पूजा केली जाते. तर त्यानुसार त्यांचा मान सन्मान इथे काढलेला केलेला आहे आणि आमचा सगळा महिला वर्ग त्याची पूजा करत आहोत. आम्ही सगळी महिला वर्ग त्याला मान भरणंसुद्धा म्हणतात आमच्या कोकणी भाषेमध्ये, बाया वाढणं म्हणतात. ते पूजा करून त्यानंतर असं त्यांचा मान सन्मान इथे पाठावर काढला जातो. त्यांच्या नावाने सात आसरांच्या गणपतीचा विडासुद्धा असतो. सात आसरांच्या नावाने जलदेवता असतात. सात आसरा म्हणजे जलदेवता. त्यांच्या नावाने ही पानं काढलेली असतात, त्याच्यावर त्यांचा सगळा मान सन्मान काढलेला असतो. मग सगळ्या महिला वर्ग त्याची पूजा करतायत. त्यानंतर पूजा करून झाल्यानंतर मग सर्व महिला वर्गांचा हळदी कुंकू वगैरे हा कार्यक्रम पार पडलेला आहे. मी असं एकत्र काय नक्की देवीला धरता असते काय करायला?
या ठिकाणी सत्यमंत्र पूजेला सुरुवात झाली. कोणत्या राहांच्या उपाने नाष्ट होती ते कृपा करून सांगा. मी ऐकू इच्छितो
भगवान म्हणाले वत्ता लोकहिताची इच्छा करून तुम्हाला चांगला प्रश्न विचारला आहे. जे केल्याने जीवांची सर्व प्रकारची शारीरिक मानसिक दुःख होऊ नाहीशी होऊ शकतील असे तुला मी व्रत आज तुला सांगतो. नारदा तुझ्यावर माझे प्रेम आहे, तू खरोखरच परोपकारी आहेस, पण म्हणूनच स्वर्गलोकात सुद्धा वेळी सव्वा या प्रमाणात गव्हा करावा, तूप साखर दूध केळी याचा तयार केलेला प्रसाद भक्तीने सत्यदेवाला अर्पण करावा. गव्हाचा रवा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण दुःखनाशही होतो. कलियुगात सर्व हे व्रत म्हणजे सर्व दुःख शमन करणारा असा सोपा उपाय आहे. इथे श्री देवाकंठे सत्य नारायण व्रत कथाया प्रथमोध्याया परिपूर्ण. हरये नमः, हरये नमः, हरये नमः, श्री सत्यनारायण नमो नमः. ब्राह्मणाच्या रूपात येऊन त्या ब्राह्मणाला आदराने विचारले की दुःखी कष्टी होऊन असा का बर पटकतो आहे. हे ब्राह्मणा तुझे दुःख जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. तो एकूण ब्राह्मण म्हणाला दारिद्र्याने गांधेला आम्ही भिक्षाटनाच्या निमित्ताने हिंडत असतो. हे भूदेवा माझे दरिद्र नाहीसे होण्यासाठी हे भूदेवा काही उपाय असेल तर मला सांगा. एकूण वृद्ध ब्राह्मण म्हणाला एक उपाय आहे, सत्यनारायण विष्णू सर्वांची इच्छा पूर्ण करणारा असा देव आहे. त्याचे भक्तियुक्त मनाने पूजन केले तर मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होऊ शकतो असे श्रेष्ठ दर्जाचे व्रत विप्रा तू कर असे सांगून त्या ब्राह्मणाला त्या वृद्ध ब्राह्मणाने व्रत कसे करावे याची संपूर्ण माहिती देऊन तो वृद्ध ब्राह्मण गुप्त झाला. व्रतविधान ऐकून ब्राह्मणाने व्रत करावे ते ठरविले. त्याचे विचारात गर्क राहिल्याने त्याला रात्री झोपही आली नाही. सकाळी उठल्यावर सत्यनारायणाचे व्रत करण्याचा मनात संकल्प करून तो ब्राह्मण भिक्षेसाठी नित्याप्रमाणे बाहेर निघाला. त्या दिवशी भिक्षा मागत असताना त्याला खूप भिक्षा द्रव्य मिळाले. त्याने त्याच्या द्रव्याच्या सहाय्याने पूजेची तयारी केली, आप्तमिष्टांना बोलाविले, मनोभावे सत्यनारायणाचे पूजन केले. या व्रताच्या प्रभावामुळे तो ब्राह्मण सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त झाला, धनधान्याची समृद्धी झाला. या ठिकाणी हा जो पाषाण आहे खूप पुरातन पाषाण आहे आणि ह्याला खण केलेले आहेत, पाषाणामध्ये कोरलेले आहेत खण छोटे छोटे दिवे लावण्यासाठी. तर इथे अगदी पुरातन काळापासून दर सोमवारी इथे दिवे लावले जातात. कार्यक्रम असला की खूप छान रोषणाई केली जाते इथे. या ठिकाणी मानसी करंजे आणि अतिशय सुंदर असं भजन सादर केलेलं आहे, परंतु व्हिडिओ फार मोठा होत असल्यामुळे आम्ही ते संपूर्ण दाखवू शकत नाही आहे. Thank you.
आज वेळवाडी या वाडीची प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी सत्यनारायणाची पूजा आयोजित केलेली आहे आणि त्या पूजेनिमित्त मी भुवा महेश पाटील विळे पाटील आज इथे भजन सेवा त्यांनी आम्हाला दिली त्याबद्दल सर्व त्यांचे पदाधिकारी अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार आणि सर्व वाडीतील ग्रामस्थ यांचे आशीर्वाद घेऊन मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. वेळवाडीतील मुलांनी एकांकिका सादर केली. या ठिकाणी जुई प्रशांत तेली हिने अतिशय सुंदर असं बालगीतावर आपलं नृत्य सादर केलं. खूप सुंदर. तनिष्का उंबळकर हिने अतिशय सुंदर असं देशभक्तीपर नृत्य सादर केलं. अभिनंदन तनिष्का. तसेच सिद्धी आणि रिया तेली या दोघींनी अतिशय कोळी नृत्यावर सुंदर नृत्य सादर केलं. या ठिकाणी होम मिनिस्टर कार्यक्रमाची काही क्षणचित्रे आपल्याला दाखवत आहोत. मम्मा सुरू. 1 2 3 स्टार्ट. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात पास तळ्यात मळ्यात मळ्यात सगळे आवडत सगळे आवडत या परत परत आपल्याला पुढे ऐक तळ्यात म्हटल्यावर पुढे तो काय बोलतो तो ऐक गालवा काढून जातास की तुम्ही खाडीत आणि कसरे काढून जात तळ्याला. आता कुठे आहेत उभ्या थांबा हो कन्फ्युज करू नका. रवी काका जरा थांबतो. रेडी तळ्यात मळ्यात
तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात पुन्हा फास्ट फास्ट करायचं तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात एक वहिनी आऊट झाले वहिनी या तुम्ही आऊट झालं इथे इथे नाही नाही जाय जाऊचं खे झोपे तुमचा काय उभे राहा तुमचं असं सोडणार नाही अजून एक जण यांच्यातली आऊट होणार आहे तुम्ही थांबा जाऊ नका सरका आता मी तुमच्यामध्ये तुमच्यावर खेळणार आहे तुम्हाला चुकवणार आहे त्यामुळे तुम्ही लक्ष ठेवा मळ्यात उभ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तिन्ही वहिनी आऊट झाल्या थांबा वहिनी थांबा आपल्याला तीन कंटेस्टंट पुढे न्यायच्या ह्या वहिनी पुढच्या राऊंड मध्ये गेल्या तुम्ही वहिनी जाऊ शकता पुढे तुमच्या तिघांमधन आता एक कंटेस्टंट आपलं न्यायचं पुढे तुम्ही लक्ष ठेवू बसू शकता त्या वहिनीचं नाव लक्ष लक्षात ठेव मम्मा मम्मा पैठणी न्यायची मम्मा रेडी कुठे जाता मळ्यात मळ्यात ह्या वहिनी पुढच्या फेरीत गेल्या अभिनंदन वहिनी तुम्ही बघू शकता बोलले ना मळ्यात आता दोघांमधन एक कंटेस्टंट पुढे जाणार आहे वहिनी या उद्या वहिनी जरा घेऊन जा खाडी दाखव खाडी खायची आणि जमीन खायची ती तळ्यात म्हटल्यावर इथे मळ्यात हायच तिथेच थांबायचं वहिनी हे तळ आहे आणि हे मळ आहे मळ्यात म्हटल्यावर काय नाही करायचं तळ्यात म्हटल्यावर घरात जातल रेडी स्वतःच स्वतःच कान ऐकून ऐकून कर तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात त्यांचा दोन निघांची आघाडी आहे बघूया तुम्ही किती झेंड दोन चार चेंडू गेले गेली वाटली तुमका अंडरम ला एक प्लेअर मिळालो आणि अंडरम खेळायचं काय आधी अशी आहेत ही काही मजेशीर होम मिश्र कार्यक्रमातली क्षणचित्रे चांगली स्ट्रॅटेजी तुम्ही पण फूक मारू शकता पण बिस्किट खाली पडता नाही हात लावायचा ना अजिबात ओके रेडी हा बिस्किट तोंडापर्यंत आणून खायचं हात अजिबात लावायचा ना रेडी तुमची वेळ सुरू होते आता टाळेबाजी हा जीप बाहेर काढू शकता दुसरं बिस्किट ठेवा येणार येणार खाली येणार हा गेला या ठिकाणी माजी नगराध्यक्ष योगेजी चांदोसकर नगरसेविका देवगड जामसंडे नगर परिषद श्री तन्वी चांदोसकर यांच्या सौजन्याने होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये सौ रुपाली प्रशांत तेली यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे तर आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करूया प्रशांत भाऊंनी वहिनींना उचलून घेतलेलं आहे अभिनंदन प्रशांत भाऊ आणि रुपाली ताई अभिनंदन आणि आता पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आलेले आहेत निशा विनोद तेली पहिल्या क्रमांकाचं पैठणीचं पारितोषिक जे असतं ते निशा वहिनी यांनी पटकावलेलं आहे प्रथम क्रमांकाचं तर आता विनोद भाऊ आणि निशा वहिनी यांचं सर्वांनी स्वागत करूया होम मिनिस्टरच्या नियमाप्रमाणे आता विनोद भाऊ वहिनींना उचलून घेत आहेत अभिनंदन निशा वहिनी आणि विनोद भाऊ अभिनंदन सर्वांचे अभिनंदन ऋतिक धुरी यांनी सुद्धा खूप छान सूत्रसंचालन केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये होम मिनिस्टरच्या त्यांचंही अभिनंदन ऋतिक धुरी यांचं